लोकाई चारीचे पाइपलाइनचे काम करत असताना झालेल्या अपघातात नवनाथ मारुती लाड या कामगाराचा एक हात आणि एक डोळा निकामी झालाय. अपघात झाल्यानंतर प्रशासनाने किंवा ठेकेदाराने कुठलीही मदत न केल्यामुळे लाड कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे देण्यात आले. तुकाई सारी येथे कार्यरत असताना बळजबरीने ब्लास्टिंगचे काम करण्यास भाग पाडल्याने स्फोटात एक हात आणि एक डोळा गमावलेला आणि दोनही पायांना गंभीर जखमा असलेला कामगार नवनाथ लाड यांनी न्याय मिळण्यासाठी मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. या घटनेला पूर्णतः जबाबदार असलेल्या ठेकेदाराचे नाव गुन्ह्यात आरोपी म्हणून वर्ग करण्याच्या मागणीचे निवेदन लाड यांनी केले. तुकाईचारी योजनेच्या कामासाठी SP देवकर कन्स्ट्रक्शन कंपनीमधील शहाजी देवकर यांचे टेंडर मंजूर झाले. वालवड शाखेच्या तुकाईचारीच्या कामावर नवनाथ लाड मजूर म्हणून कार्यरत होते. मजूर म्हणून कार्यरत असताना सुपरवायझर दत्तात्रय देवकर यांनी दिनांक 12 एप्रिल रोजी लाड यांना ब्लास्टिंगचे काम बळजबरीने करण्यास सांगितले. अशिक्षित असताना सुद्धा अशा प्रकारचे काम त्यांना देण्यात आले. या दुर्घटनेत स्फोट होऊन लाड यांना एक डोळा आणि एक हात कायमचा गमावून त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या असून ब्लास्टिंगचे प्रशिक्षण नसताना देवकर यांनी ब्लास्टिंगचे काम बळजबरीने करण्यास भाग पाडल्याचे लाड यांनी निवेदनात म्हटलं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लाड यांना उपचारासाठी देखील आर्थिक मदत संबंधी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली नसून ग्रामस्थांनी वर्गणी करून त्यांच्या उपचाराचा खर्च भागवला, तर उपचार सुरू असताना पोलिसांसमोर जबाब नोंदवून देखील या अपघाताला कारणीभूत असलेले ठेकेदार देवकर यांचं आरोपी मधून नाव वगळण्यात आलं. या प्रकरणात ठेकेदाराला सर्वस्वी जबाबदार धरून त्याचा आरोपींमध्ये समावेश करावा आणि कायमचे अपंगत्व आले असताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नुकसान भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी युवराज लाड, कैलास मोरे, चंपाबाई लाड, काजल लाड, नामदेव लाड, दादा देवगिरे आदी उपस्थित होते. देवकर सराचा कामा होतो वर्षभर झालं. वर्ष झाल्यानंतर आम्ही तुकाची चारी ना तुकाच्या चारीवर कामाला होतो. पण एक दिवस असंच आम्ही गेलो कामाला दुसऱ्या दिवशी गेलं आम्हाला तिथं कामाला नेलं. आणि नेल्यावर आमच्याकडे भरायचं काय बोली नव्हती, फक्त होल घ्यायची बोली होती आमच्याकडे. आणि त्यांनी आम्हाला देवकर सरांनी काय म्हणले की तू नसलं भरायचं तर कामा घरी जा, पगार पाणी काय देत नाही काय नाही, डायरेक्ट घरी काम असताना काम करा. आणि मला आम्हाला उडवायची माहितीच नव्हतं ना, त्यांनी बरंच आम्हाला उडवायला लावलं. ब्लास्टिंग उडवायचं सांगितले, आम्ही काय उडवत नव्हतं. आणि मग ते दत्तदेवकरांनी फोन केला मालकाला की बा उडवावं लागेल. मग मालकाने तिकडून फोन केला की नाही उडिलं तर मग पगार देत नाही, तुम्ही घरी जा. आणि मग आम्ही हातात घेतला असंच त्याचा पोट झाला. माझा एक काही हात एक गेला आणि डावा डोळा गेला, हात पाय मोडला, खपायला लागले. दवाखान्यात गेलो तर आम्ही दवाखान्यात गेल्यावर त्यांनी आम्हाला काय खर्च पाणी नाही देत म्हणले, नाही देत म्हणल्यावर मग मी म्हणलं माझं जीवनाचं काय करायचं, हात मोडला आहे पाय मोडला आहे ह्यासाठी काय करायचं. मग आता पोरगी लग्नाला आली, मग माझं परपंचाचं वाटोळं झालं. म्हणलं त्यांनी काय आमचं ऐकलंच नाही. म्हणलं भाऊ काय पैसे पाणी द्या, पैसे पाणी काय दिलं नाही, खर्च अजिबात रुपया नाही दिला, काय नाही काय नाही. दवाखान्याचा खर्च देखील 10 रुपये दिला, दवाखान्याचा खर्च नाही दिला. आणि वर्गणी गावातल्या पोरांनी सगळी वर्गणी गोळा केली आणि दवाखान्याचं बिल मिटवलं. माझं नाव नामदेव दिलीप लाड, तुकाईचारीवर नवनाथ लाड हे कामगार आहे. नवनाथ लाड कामगार तुकाईचारीवर शहाजी पांडुरंग देवकर यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले. वालवड या शिवारात नवनाथ लाड हे काम करीत असताना तीनच्या सुमारास त्यांचं काम हे होल धरण्याचं होतं, ब्लॅस्टिंग घेण्याचं नाही. पण ते ब्लॅस्टिंग घेण्याला एक गडी नसल्यामुळं दत्तात्रय पांडुरंग देवकर यांनी त्यांना ब्लॅस्टिंग घेण्यास भाग पाडलं. पण ते दत्तात्रय देवकर यांच्या म्हणण्यावर त्यांनी ब्लॅस्टिंग घेण्यास नकार दिला. तर दत्तात्रय देवकर यांनी शहाजी पांडुरंग देवकर यांना फोन लावला, नवनाथ मारुती लाड वा संतोष हांगणावर हे ब्लॅस्टिंग करत नाहीत. मग दत्तात्रय देवकर यांच्या मोबाईलवर शहाजी पांडुरंग देवकरनी नवनाथ लाड यांच्याकडे दी म्हणून नवनाथ लाड यांच्याकडे फोन दिल्यानंतर नवनाथला म्हणले की जर तुला हे ब्लॅस्टिंग करायचं नसेल तर उद्यापासून कामावर येऊ नको, पगार देऊ नको, पगारही देणार नाही असं म्हणताच त्यांना वेटीस धरलं. वेटीस धरून त्यांना ते ब्लॅस्टिंग उडवण्यास भाग पाडलं. ते ब्लॅस्टिंगच्या
पिनाही खराब असल्यामुळे ते स्फोट त्यांच्या हातात घडून आला. त्यात त्यांचा एक डावा हात, एक डावा डोळा आणि एक पाय निकामा झाला. तेथून त्यांना उपचार दरम्यान कर्जत येथील कालदारे डॉक्टर यांच्या दवाखान्यात हजर आणण्यात आलं. तेथील तेथे आणून देखील 12 तारखेला डॉक्टर कालदाते यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन पोलिसांनी ह्याची अजिबात दखल घेतली नाही व त्यांना 16 तारखेला पार पोलीस तिथं जबाबाला गेले. हे देवकर सरनी एक पोलिसांवर दबाव आणला. पोलिसांवर दबाव आणून त्यांनी देवकर सर म्हणले की मी म्हणल्याशिवाय पोलीस तिथं येतच नाहीत. म्हणून आमची एक अशी विनंती आहे की आमची घटना 12 तारखेला घडूनसुद्धा त्यांनी एक 16 तारखेला जबाबाला पोलीस तिथं आले व आमची फिर्याद शहाजी पांडुरंग देवकर यांच्याच नावे असून एक मुकदम म्हणजे नवनाथ लाड मारुती लाड यांच्या संघ काम करणारा दत्तात्रय देवकर हे 300 रुपये रोजाने काम करत असून ते त्यांच्या नावी दाखल करण्यात आले. आमची मागणी अशीच आहे की नवनाथ मारुती लाड यांना एक न्याय मिळावा आणि आमची तक्रार शहाजी पांडुरंग देवकर यांच्या नावी आणि त्यालाच आरोपी करून आमदार काय ते योग्य न्याय मिळावा एवढी मागणी करतो आणि थांबतो. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.